नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी वनामती नागपूर या संस्थेतर्फे जी संत्रामध्ये आता सध्या संत्रा बागेचे व्यवस्थापन काम करत आहे त्याचा प्रतिनिधी म्हणून आज आपण बोरगाव धर्माळे येथील संत्रा उत्पादक शेतकरी श्री राजेंद्रजी कुरळकर यांच्या शेतामध्ये आहोत आणि यांच्या शेतामध्ये प्रवीणभाऊ बेलखेडे जे संत्रा तज्ज्ञ आहेत त्यांनी एक विशेष असा प्रयोग करून संत्रा बागेचं व्यवस्थापन हे झाड बांधल्यानंतर म्हणजे स्वतःचंच तंत्रज्ञान वापरून हे 4 वर्षाची बाग आहे. या बागेमध्ये त्यांनी हे त्या लाकडी खुंट्या आणि दोरीच्या सहाय्यानं हे झाडाची बांधणी करतात, जेणेकरून या झाडामध्ये जे काही वॉटरशूट येतात त्याचं रूपांतर फळफांद्यामध्ये होण्यासाठी हे तंत्रज्ञान विकसित केल्याचं म्हणणं आहे. आपण याबाबत प्रवीणभाऊ बेलखेडे आणि श्री राजेंद्रजी कुरळकर आहे त्यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण कुरळकर साहेबांच्या शेतात आलेलो आहे. इथं आपण एक नवीन प्रयोग केलेला आहे. आता संत्र्याचं जे झाड आहे आपण नेहमीच्या पद्धतीने जर ठेवतो तर त्यावेळेस काय होतं तर अंदरच्या भागात त्याला सल येते आणि सल येण्याचं मुख्य कारण जे आहे मधात ज्या फांद्या असतात त्याला ऊन सोलर ऊर्जा भेटत नाही, त्यामुळं ते फांद्या मरण पावतात म्हणून ते सल येते. त्याच्यावर आपण एक नवीन संशोधन असं तयार केलं का त्याच्यासाठी आपण आता एक हा झाडा एक डेमो पाहू का त्याच्यासाठी आपण काय केलं तर हा एक फांद्या आहे घ्या दादा. त्याच्यासाठी आपण हा साडीचा नरम कापड वापरला ज्यामुळे आपण त्या झाडाच्या स्किनला मार लागणार नाही. त्याच्यानंतर आपण नारळाची दोरी वापरली आणि या खुटीला ते बांधत आहे आपण. हा जो भाग आहे हा पूर्ण ओपन झाला. या भागावर ऊन पडल्यामुळं याच्यात जिब्रेलिनचं प्रमाण वाढल्यामुळं या पूर्ण झाडातून याच्यातून काही नाही तरी 800 ते 900 फांद्या याच्यातून नवीन निघणार आहे. नवीन निघणाऱ्या फांद्या ह्या फळ फांद्या राहणार आहे. आपण जर याच्यात मधात जर फांद्या निघाल्या त्याला जर सोलरायझेशन झालं नाही तर त्याचं वॉटरशूटमध्ये रूपांतर होते. पण नेमकं आपण इथं त्याला ऊन लागली पाहिजे अशी हे केल्यामुळं याच्यात वॉटरशूट होणार नाही, येणाऱ्या फांद्या ह्या फळ फांद्या होणार आहे. याचा आता हा डेमो आपण नवीन झाड तसं तयार झालं दुसऱ्या झाडावर आपण बांधलेल्या झाडावर पाहूया. आता तिथं जे आपण झाड बांधलेलं होतं तेच हे झाड आपण 2.5 महिन्या अगोदर बांधलेलं आहे. याच्यावर 2.5 महिन्यात काय काय फरक झालेला आहे. हे झाड बागवल्यानंतर याच्यात प्रत्येक फांदीवर 50 ते 60 फांद्या अशा एका झाडावर निघाल्या, 100 फांद्यापर्यंत एका फांदीवर निघालेल्या आहे. आणि असं टोटल जर या झाडाचं कॅल्क्युलेशन केलं तर या झाडावर 900 ते 1000 फांद्या नवीन आलेल्या आहे आणि जुना जो झाड आहे ते जुनं झाड असं तयारच आहे आणि इथं एक नवीन झाड होऊन आलं. आता आपण याचा विषय करू का हा वॉटरशूट आहे असं समजू आपण, पण वॉटरशूट नाही आहे. याच्यावर ऊन सोलरायझेशन झाल्यामुळं ऊन भेटल्यामुळं ही फळ फांदीत कन्वर्ट झालेली आहे आणि यामुळं आपण झाडाची उंची जी आहे 25 ते 30 फूट जी उंची होते ती 25 ते 30 फूट उंची न करता हे झाड जास्तीत जास्त 12-13 फुटापेक्षा याची हाईट कधीच होणार नाही आणि हातानंच फळं तोडता येईल आणि झाडाचा व्यास वाढल्यामुळं इथं सोलरायझेशन होईल आणि त्यावर उत्पन्न जास्त प्रमाणात येईल. आता आपल्या इथं जे शेतकरी आहे कुरळकर ज्यांच्या शेतात आपण हे केलं आहे ते 2 शब्द याच्याबद्दल सांगेल. नमस्कार बंधूंनो, प्रवीणभाऊ माझी भेट झाली 2-2.5 महिन्याच्या आधी आणि मी तिथे त्यांचा प्रयोग इथं माझ्या इथं सक्सेस करून दाखवला त्यांनी की हे असं केल्याने असं होते. तो मी 1 महिन्याच्या अवधीत 650 झाडं बांधले आणि त्याच्यावर आता 900-1000 फांद्या दिसत आहे. हा प्रोग्राम सक्सेसही आहे आणि शेतकरी बांधवांनी पुढील त्यांची सल्ला घेऊन समोरचं कार्य करावं अशी माझी विनंती आणि त्यांची जे सल्ला आहे दिलेली ही महत्त्वाची आहे आणि हे करायलाच पाहिजे प्रत्येक कष्टकऱ्याने असं माझं म्हणणं आहे. सर तुमचा नंबर मोबाईल नंबर आहे 9623-433-722. Thank you.
प्रवीण मी ज्यावेळेस पहिल्यांदा कुरळकर साहेबाकडे आलो पण ही सल्ला मी कुरळकर साहेबांना समजून सांगितली पण कुरळकर साहेब त्यांना पटली दे पण त्यांचे जे कर्मचारी होते काकाजी ते ऐकायलाच तयार नव्हते का हे शक्यच नाही आहे पण ज्यावेळेस त्यांनी मी त्यांना हे करून दाखवलं एक झाड करून दाखवलं नंतर मी त्यांना तिथून त्यांनी 15 दिवसांनी दारुण बगीचा बांधला तर त्यांचं एक मनोगत ऐकून घ्या तुम्ही आम्हाला असं वाटत होतं का बा एवढे हे झाडं फाकून राहिले तर हे फाकोल्याच्या नंतर हे सगळे लफाळत झाडं दिसे आम्हाला पटून नव्हतं राहिलं ते पण हे साहेब म्हणत होते का याच्यावर डीज निघत होते निघन त्याच्यानंतर तुम्ही पाहिजा तर मग आम्ही असं समजा का बा झाडं पूर्ण बांधून दिले यायले पण 15 दिवसानं जो चिकोर दिसला त्यावेळेस असं वाटलं आम्हाला का बाबा हे झाडं बरोबर यायची सल्ला आहे हे झाडं भरपूर भरणार आहे तर आता जर पाहून राहिलो झाडं भरपूर भरलेले आहे आणि जे झाड आता जे आपण बांधलं नाही याच बगीच्यातले आपण काही झाडं बांधले नाही ठेवले डेमोसाठी ते झाडावर पोहू त्या झाडावर आपला सल पण आहे आणि त्या झाडावर काहीच डेव्हलपमेंट नाही ते झाड आपण पुन्हा पोहू चला दादाजी दाखवा ते झाड दाखवा बांधलं नाही तुम्ही दहा मध्ये शंकर इथं या संपूर्ण बगीच्यातून आपण काही झाडं डेमो म्हणून न बांधले नाही आहे का ज्याच्यावर आपण काय फरक पडते नेमकं बांधल्यावर काय फरक पडते आणि न बांधलं त्याच्यात काय फरक पडते हे आपण झाड बांधलं नाही ते या झाडावर काय झालं आहे की काही काही नाही तरी 300 ते 400 फांद्या वाढलेल्या आहे म्हणजे सल आलेली आहे आणि एकही फांदी याच्यावर नवीन आलेली दिसत नाही एवढा याच्या डेमो याचा डेव्हलपमेंटचा फरक पडून राहिलेला आहे नमस्कार मी गिरीश काळे आम्ही इथं लक्ष्मीभाऊ भुसाटे यांच्या शेतामध्ये डायरेक्ट आलेलो आहे लक्ष्मीभाऊ भुसाटे हा जो बगीचा यांचा श्री प्रवीणभाऊ बेलखळे यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 4 वर्षापासून ही बाग त्यांच्या नियंत्रणामध्ये आहे आणि त्यांचं ट्रीटमेंट ह्या बागेला आहे तर आपण थेट लक्ष्मीभाऊ यांच्याकडे जाऊया आणि त्यांना विचारूया की त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये काय काय इथं डेव्हलपमेंट झालं आहे तर आपलं नाव वगैरे सांगा माझं नाव लक्ष्मण पुंडलिकराव भुसाटे मारडा तालुका तिवसा जिल्हा अमरावती मोबाईल नंबर 91 30 12 34 48 तर मला एक सांगा लक्ष्मीभाऊ तुम्ही 4 वर्ष झाले ह्या बागेमध्ये प्रवीणभाऊ बेलखळे यांची ट्रीटमेंट घेतात तर त्यांच्या मार्गदर्शनामध्ये हा जो तुम्ही आता जो प्लॉट डेव्हलप केलेला आहे यामध्ये 4 वर्ष झाले कमीत कमी यांनी 0 कल्टिवेशनमध्ये हा प्लॉट टाकलेला आहे याच्यामध्ये वखर वाफा उखरी वगैरे ट्रॅक्टर वगैरे काहीच नाही ह्या 4 वर्षामध्ये आणि 4 वर्षानंतर आज ह्या तुम्ही बागेचं डेव्हलपमेंट पाहू शकता की झाडाची क्वालिटीज किंवा झाडाची फळाची क्वालिटी तुम्ही इथं पाहू शकता आणि ही जी बाग आहे ही बाग जवळपास जानेवारी महिन्यापर्यंत टिकू शकते आणि त्यांना आपण विचारूया की त्यांनी ह्या 0 कल्टिवेशनमध्ये ह्याच्यामध्ये काय केलं आहे आणि ह्या झाडांच्या डेव्हलपमध्ये काय केलं आहे तर मी त्यांना विचारू इच्छितो की मला एक सांगा लक्ष्मीभाऊ यांनी तुम्ही जे हा जो प्लॉट डेव्हलप केला आहे याच्यामध्ये किती वर्ष झाले 0 कल्टिवेशन चालू आहे 4 वर्षापासून प्रवीण बेलखळे यांच्या मार्गदर्शनाखालत तर 0 बजेट त्या हिशोबाने तर कोणत्याही प्रकारचा उद्यम वखर ट्रॅक्टर काहीच नाही झाला त्याच्यापासून बरेचसे फायदे मिळाले डिंक्या 100% नियंत्रणाखालत येऊ शकला अच्छा म्हणजे त्यांचं म्हणणं आहे का 4 वर्ष झाले 0 कल्टिवेशन मध्ये हा प्लॉट ठेवल्यामुळे याच्यामध्ये तो डिंक्याचा जो प्रादुर्भाव होता हा प्रादुर्भाव बऱ्याचपैकी हा कंट्रोलमध्ये आलेला आहे आणि 4 वर्षामध्ये जे 0 कल्टिवेशनचे जे फायदे आहेत त्याच्यामध्ये झाडाची क्वालिटीज वगैरे तुम्हाला कशी काय
फळ हा 100% हेल्दी आणि फळाचं वजन त्याचे हिरवेपणा समजा जवळपास या समजा जानेवारी महिन्यापर्यंत आपल्याला टिकवता येऊ शकते आणि अजूनपर्यंत विक्री चालायला फळ नाही आहे. नाही निश्चितच हे आपण पाहू शकता की हे जे फळ आहे अजूनही हे जानेवारी महिन्यापर्यंत टिकू शकते आणि याची जे जानेवारीमध्ये जे कॉस्ट आहे किंवा त्याची जी किंमत आहे निश्चितच यांना जास्त जे बाजारभाव आहे त्याच्यापेक्षा जास्त मिनिमम चांगला भाव यांना मिळू शकतो आजच्या भावानुसार. सांगा हे झाडं किती आहे? पूर्ण संपूर्ण प्लॉटला 190 प्लॉट आहे, 190 झाड आहे. 190 झाड आहे आणि याचं ॲव्हरेज जर काढतो म्हटलं तर किती टन माल निघेल ह्या बागामध्ये आपल्या? तर आम्ही 30 टनाचा अंदाज काढला आहे पूर्ण याच्यात. अच्छा, म्हणजे समजा तुम्हाला जेव्हा याचे बाजारभाव मिळतील समजा 30 किंवा 40 रुपये ना, 40 गुणेला समजा 30 टन माल, तर जवळपास 12 लाखाची यांची बाग आहे. तर यांचं खूप खूप अभिनंदन की त्यांनी झिरो कल्टिवेशनमध्ये किंवा आपले प्रवीणभाऊ बेलकरे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये ही जी बाग फुलवलेली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळं नियोजन ह्या बागेमध्ये झालं आहे आणि ह्या बागेमध्ये त्यांचं नियोजन घेताना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून आल्याच. धन्यवाद. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा झिरो कल्टिवेशनमध्ये बाग असताना ह्या तणाचं जे नियंत्रण आहे हा एक खूप मोठा फार म्हणजे समजण्याजोगता विषय आहे. तर त्यांना आपण विचारूया की तुम्ही झिरो कल्टिवेशनमध्ये हे जी बाग ठेवली आहे त्याचं नियंत्रण आणि तुम्ही तणनाशकाचा वापर कशा पद्धतीनं करता? तणनाशक आम्ही समजा फुलावर याच्या आधी त्याच्यात ग्लायकोसेटचा एकदम कमी मात्रा घेऊन वापर केलेला आहे. एका पंपाला किती मिली वापर? एका पंप एका एकराला किती वापरता? एका एकराला 100 ml 15 लिटर. बघा आता एका एकराला 100 ml. आता होतो कसं आहे, जवळपास जे शेतकरी आहेत हे एका एकराला जवळपास 1 लिटर गायसेल मारते आणि 1 लिटर गायसेल मारून जे याची तर रिॲक्ट हे होणारच आहे, साईड इफेक्ट होणारच आहे. पण यांचं म्हणणं आहे की आम्ही 100 ml एक एकरची फवारणी करतो. म्हणजे याचा अर्थ हाच आहे की 100 ml एका एकरात जेव्हा जाते तेव्हा निश्चितच त्या झाडाला किंवा त्या जमिनीला त्याचा इफेक्ट होत नाही आणि हेच आपल्याला इथं पाहायला मिळते. आज यांची जर तुम्ही बाग पाहिली त्यांच्या बागेमध्ये काही तण वगैरे काहीच नाही आहे आणि जे आहे समजा ते अजून पुन्हा त्याच्यामध्ये ग्लायसिन 100 ml पर एकर अजून मारणारच आहे. नमस्कार, मी गिरीश काळे. आम्ही आलो आहे श्री उमेश भाऊ केने यांच्या शेतामध्ये. त्यांची 3 वर्षाची बाग आहे. ही बाग जवळपास त्यांनी 2-3 महिन्यापासून याच्यावर खूप मेहनत करून ही बाग फुलवलेली आहे. याच्यात विशेषतः म्हणजे सांगायला तात्पर्य असं आहे की प्रवीणभाऊ बेलखेडे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये ही बाग सतत त्यांच्या मार्गदर्शनामध्ये घेऊन त्यांनी ही बाग फुलवलेली आहे आणि आपण थेट त्यांना विचारूया का ही बाग फुलवण्यामागं त्यांनी काय परिश्रम घेतले आणि त्यांना काय सांगण्यात आलं किंवा त्यांची ट्रीटमेंट कोणाच्या मार्फत करण्यात आली. तर उमेश बोलणं सांगतो का तुम्ही त्यांचं नाव आणि पूर्ण क्लिअर सांगा. मी उमेश मन्नालालजी केने, मुक्काम पोस्ट आमला विशेषक, तालुका चांदूर रेल्वे, जिल्हा अमरावती. मोबाईल नंबर माझा 98-50-210-426 आणि हे जे बाग आहे आणि हे जे संत्राचे झाडं आहे हे झाडं जवळपास 3 वर्षाचे आहे. पण आम्ही प्रवीण भाऊ यांनी आम्हाला सगळे सांगितलं आम्ही हे जवळपास हे ट्रॅक्टर उभं करण्याकरता जवळपास 2.5 ते 3 महिने हा म्हणजे आम्ही डेमो केला. म्हणजे हे झाडं पहिले उभे वाढत होते, आता हे आडवे होऊन राहिले, उभे होऊन राहिले आणि खूप जागा घेऊन राहिले. म्हणजे हे जास्तीत जास्त 2.5 ते 3 महिन्यातला प्रोग्राम आहे आमचा. अच्छा, प्रवीण भाऊच्या सांगण्यानुसार आम्ही केलं. हे तुम्ही हे जे जेव्हा हे स्ट्रक्चर असं बेंड करून बांधलं हे जेव्हा तुम्ही फांद्या बांधल्या आहेत ह्या बांधल्यानंतर आपल्याला दाखवू इच्छितो की यांचे जे फुटवे तुम्ही हे बघू शकता की हे फुटवे जे आहेत हे 1-1 इंचावर याच्या फांद्या तयार झाल्या आहेत. म्हणजे जी जुन्या तुमच्या संत्र्याचं आपण झाड जर बघितलं हे यांचं झाड आहे की यांनी इकडे न बांधलेला प्लॉट आणि इकडे बांधलेला प्लॉट अशा पद्धतीनं आपण हे इथं ट्रीटमेंट केली आहे. आणि तुम्ही बांधल्या प्लॉटमध्ये जर न बांधलेल्या प्लॉटमध्ये जर पाहू शकता तर इथं एकही फळ पाणी सध्या इथं आलेली नाही आहे आणि उलट याच्यामध्ये सल दिसते, मनामनामध्ये दिसते सल सल अशी दिसते तुम्हाला. पण इथं तुम्ही जर बघाल तिथं जवळपास इथं सल हा कार्यक्रमच नाही आहे. सल न येता इथं जास्तीचे फुटवे ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि हे फुटवे आता तुम्ही बघू शकता का हे फुटवा आहे आणि हा फुटवा वाढून इथं फळफांदीमध्ये कन्वर्ट झालेला आहे. जवळपास हे तुम्ही पाहू शकता
आणि ह्या बऱ्याच फांद्या आपण होताना आपल्याला दिसते आहे, कन्वर्ट होताना दिसते आहे. आणि मला एक सांगा, त्यांना तुम्ही हे जेव्हा इथं झाडं जेव्हा बेंड केले तर त्यावेळेस तुम्हाला इथं खर्च मिनिमम किती आला असेल? खर्च काहीच नाही, चार माणसं आहे आणि मी साडीचे जे हे होते. अच्छा. ते फाडून बस पाच सहा साड्या आणि चार पाच माणसं लागले. अच्छा. आणि कुठ्या तयार केल्या? एका झाडाले तीन किंवा चार ठिकाणी आम्ही बांधलो. जवळपास हा प्लॉट किती बाय कितीवर आहे? ह्या 10x20 10x20 प्लॉट आहे. आपण मी कॅमेरामॅनला सांगतो जरा इकडचा प्लॉट बांधलेला प्लॉट त्यांनी दाखवावा आणि न बांधलेला पण दाखवावा. ही जी बाग आहे ही ह्या बागेमध्ये झिरो कल्टिवेशनचा वापर करण्यात आलेला आहे, खास करून बेलकेरे साहेबाच्या सांगण्यानुसार. तर तुम्ही मला एक सांगा, इथं तुम्ही नियोजन कसं काय केलं यावर्षी? नाही, आम्ही बेलखेडे साहेबांनी आम्हाला सांगितलं का बा तुम्ही म्हणजे झिरो कल्टिवेशन म्हणजे बिलकुल वही हा विषय नाही, रोटायटर हा विषय नाही. पण आम्ही आता कसा तीन वर्षाचे झाडं आहे पण यावर्षी घेतलं नाही, पण आम्ही आता घ्यायच्या नंतर आम्ही ग्लॅसेल मारू, कारण ग्लॅसेलचा ढोस आम्ही फार कमी मारला म्हणून तुम्हाला हे दिसते. आणि आम्ही शंभराचा जर ढोस मारला असता तर जवळपास जे ग्लॅसेलनं सगळं मोकळं झालं असतं आणि वही हा विशेष नाही. अच्छा. आणि शंभराचा डोस म्हणजे प्रति एकर वापरता का प्रति पंप वापरता? प्रति एकर. अच्छा. साहेबांनी पंप दिलं. हा हा. त्या पंपामध्ये आम्ही चार पंपात आमचं हे पूर्ण जवळपास 400 झाडं होऊन जाते. किती लिटर पाणी? 10 लिटर पाणी. 10 लिटर पाणी आणि 100 मिली औषध. औषध आणि प्रति एकरसाठी. म्हणजे बघा तुम्ही, 100 मिली प्रति एकर जर हे औषध गेलं तर निश्चितच त्याचा परिणाम ह्या झाडावर किंवा जमिनीवर होणार नाही. आणि तुम्ही पाहू शकता का आता ही बाग, पण सांगायचं तात्पर्य म्हणजे एक अजून आहे की ही जी बाग आहे ही यावर्षी आपण घेणार आहोत निश्चितच. यावर्षी आणि मागच्या वर्षी बाग घेतली नाही, पहिले ह्या बागेला आपण डेव्हलप केलं आहे बेंड करून, नंतर आता ही बाग यावर्षी घेणार पण आहे आपण आणि याच्यावर चांगले दर्जेदार फळं पण येऊ शकते. आता तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये बऱ्याचशा फांद्या वाढलेल्याही आहे आणि त्या फांद्या वाढून त्या फांदी फळ फांदीमध्ये कन्वर्टसुद्धा झालेल्या आहेत. ठीक आहे, धन्यवाद.